कागल तालुक्यामध्ये रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2020 ते 15 सप्टेंबर 2020 पर्यंत कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्याचे आदेश मंत्री श्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. मंत्री पुढे म्हणाले की कागल तालुक्यामध्ये आतापर्यंत 1100 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. बरेच दुर्दैवी मृत्यू देखील त्यामध्ये झालेले आहेत. म्हणून वरील निर्णयानुसार जनता कर्फ्यू मधून औषध दुकाने, दूध संकलन केंद्र, कृषी विषयक दुकाने वगळण्यात आली आहेत. सरकारी व निम सरकारी कर्मचारी कामावर जाण्यासाठी तयार असतील तर त्यांच्याकडे आयडेंटिटी कार्ड असणे बंधनकारक केले आहे. मास्क ही वापरलेला असला पाहिजे तरच त्यांना प्रवेश दिला जाईल. या संदर्भात कोण नियम तोडण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांनी आपल्या पॉलिसी खाका दाखवण्याचाही सल्ला मंत्र्यांनी दिला आहे. सप्टेंबर मधील हा पंधरवडा पितृपंधरवडा म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये पाळला जातो. त्यामुळे या जनता कर्फ्यूच्या काळात सर्वांनी घरी राहून आपल्या पित्यांचे स्मरण करावे व कोरोनाला हद्दपार करण्यासाठी भगवंताकडे साकडे घालावे. कारण जोपर्यंत ही साखळी तुटत नाही तोपर्यंत कोरोना हद्दपार होणे अशक्य आहे असे मंत्र्यांनी प्रतिपादन केले. कागल तालुक्याच्या सर्व बंधू भगिनींना आवाज उठवताना नम्र आणि कळकळीची विनंती करतो की आज कोरोनाच्या या महामारीच्या संघर्षाच्या बाबत आपली आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी जनता कर्फ्यू पुकारावा अशा प्रकारचं आवाहन केलं. म्हणून आता आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की 6 तारखेपासून 15 सप्टेंबरपर्यंत हा जनता कर्फ्यू पाळला जाईल आणि या जनता कर्फ्यूला सर्व लोकांनी सहकार्य करावं अशी कळकळीची विनंती मी करतो आहे. कारण या तालुक्यामध्ये जवळजवळ 1100 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत. दुर्दैवाने अनेक मृत्यू पावलेले आहेत. हा संसर्ग टाळायचा असेल, ही साखळी तोडायची असेल तर आपल्याला जनता कर्फ्यू करावा अशी सर्वांची मागणी होती. आपण जे जनता कर्फ्यू करणार आहोत हे आपल्या कुटुंबियासाठी, आपल्या मुळाबाळ्यासाठी, आपल्या घरातील वृद्ध आईवडिलांच्यासाठी आपण करणार आहोत. मला वाटतं आपण हे सर्वांनी सहकार्य करावं. यामध्ये दूध, औषधाची दुकानं, शेतीसाठी लागणारी सर्व कृषी केंद्र ही सुरू राहतील. जे सरकारी, निमसरकारी आणि खाजगी नोकरीमध्ये लोक जाणार आहेत ते आयडेंटिटी कार्ड दाखवून ते जाऊ शकतील. परंतु मास्क हे कोणत्याही पैसे लावलाच पाहिजेत यासाठी पोलिसांनी पोलिसी खाकवा दाखवात अशा प्रकारच्या सूचनासुद्धा करण्यात आल्या. गावामध्ये आपण गेले येणाऱ्या 10 दिवसामध्ये हा पितृपंधरवडा सुरू आहे. आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्याचे हे दिवस आहेत. मला वाटते घरात राहून आपण पूर्वजांचं स्मरण करूया आणि या जनता कर्फ्यूला आपण प्रचंड आणि उत्स्फूर्त साथ द्यावी, आम्हाला सहकार्य करावं आणि ही कोरोनाची साखळी तुडूनच दाखवावी अशी विनंती करतो आणि आपली रजा घेतो.